आणि आता महाविकास आघाडीतली मोठी अपडेट येते. 260 जागांवर आता महाविकास आघाडीतला तिढा सुटलाय. 20 ते 25 जागी हा तिढा अजूनही कायम आहे. या जागांवर तिन्ही पक्षांचा दावा हा पाहायला मिळतो. त्यामुळे 260 जागांचा आता तिढा सुटला आणि साधारण 20 ते 25 जागा अजून बाकी आहेत जिकडे तिन्ही पक्ष दावा करतात. वेदांत नेम आपल्याला अधिक अपडेट देतील. वेदांत, या 20 ते 25 जागाच आता तिढाच्या राहिल्यात असं कळतंय, ह्या कुठल्या जागा आहेत, नेमक्या काय अपडेट्स आहेत? अश्विन, ज्या प्रकारे आपण सकाळपासून बघतोय महाविकास आघाडीची 11-11:30 वाजल्यापासून ही बैठक सुरू आहे आणि साधारणपणे 5-6 तास या बैठकीला झालेल्या आहेत. सकाळपर्यंत आपण बघितलं 216 ते 220 जागा या संदर्भात पूर्णपणे निर्णय झाला होता आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्यावर चर्चा चालू होती. यामध्ये काही मित्रपक्षांना सुद्धा जागा द्यायची आहे. आता जी माहिती मिळते यामध्ये जवळपास 260 जागा यावर एकमत झालेलं आहे. महाविकास आघाडीच्या काही जागांवर तिढा होता, त्या जागांचा तिढा सुद्धा सुटलेला आहे आणि आणखी 20 ते 25 अशा जागा आहेत ज्यावर अजूनही चर्चा सुरू आहे, ज्यावर तिन्ही पक्षांचा दावा आहे. आणि यातल्या बहुतांश जागा या विदर्भातल्या असल्याचं सांगण्यात येते. काही मराठवाड्यातल्या जागा आहेत आणि 1-2 जागा या उत्तर महाराष्ट्रातल्या आहेत ज्यावर सुद्धा चर्चा अजूनही सुरू आहे. उद्या कदाचित या सगळ्या संदर्भात जागा वाटप जाहीर होऊ शकतं. त्यात पहिल्या टप्प्यात ज्या जागांचा तिढा सुटलेला आहे या जागा जाहीर होतील, तर ज्या जागांवर तिढा अजूनही बाकी आहे त्या संदर्भात दुसऱ्या टप्प्यामध्ये हे जागा वाटप होईल असं सांगण्यात येत आहे. वेदांत, धन्यवाद या माहितीबद्दल. तर तिढा असलेल्या एकूण 20 ते 25 जागा आहेत ज्याच्यावर मवियातले तिन्ही पक्ष म्हणजे काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हे तिघही जागा या जागांवर दावा करतात आणि त्याच्यामुळे या जागांचा तिढा नेमका केव्हा सुटतो पाहणं महत्वाचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.